नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत। घर सांभाळण्यापासून कॉर्पोरेट ऑफिस सांभाळण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या महिला सक्षमतेने सांभाळत आहेत। अगदी जोखमीच्या कामातही महिला मागे नाहीत। याचेच एक उदाहरण म्हणजे बीडच्या आष्टी तालुक्यात महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या उषा जगदाळे या ऑफिसमध्ये बसून केवळ कार्यालयीन कामकाज न करता फील्डवरती जाऊन विद्युत तारांच्या जोडणीसह डीपी दुरुस्तीचेही काम करतात। उषा जगदाळे आपल्या अनुभवाविषयी काय सांगतायत ते पाहूया। कार मी उषा जगदाळे, गेली 2013 पासून मी महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावरती काम करत आहे। तर सध्या मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका या ठिकाणी काम करत आहे। तर मी 8 वर्ष झालं साईडवरती काम करत आहे आणि मी अगोदर ऑफिशियल काम थोडे काही दिवस ऑफिशियल काम केलं, पण मी ठरवलं की मी माझी पोस्टिंग तर साईडवरती आहे, मग मी ऑफिसमध्ये काम का करायचं। तर मग मी असा निर्णय घेतला की मी साईडवर पूर्ण काम शिकून फील्डवरतीच काम करणार आणि 6 महिन्यामध्ये मी पूर्ण काम जनमित्रांकडून शिकून घेतलं आणि मी फील्डवरती आता बिंदासपणे काम करते। जसं की ड्युटी करत असताना डीपीचा फ्यूज गेला तर फ्यूज टाकणे, किंवा तार तुटली असेल तर पोलवर चढून तार जोडणे, किंवा डिस्क तुटला असेल तर ते जोडणे, ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करणे किंवा वसुली करणे, बिल वाटणे, हे पूर्ण काम मी सगळे पूर्ण करत आहे। जर कुठं अडचण आली तर सर्व जनमित्र मला, मी जर विचारलं हे काम कसं करायचं तर पूर्ण जनमित्र मला हे सांगतात, मॅडम हे काम असं केलं पाहिजे, तर ते पूर्ण त्यांचं मार्गदर्शन करून मी पूर्ण आत्ता काम शिकलेले आहे। ज्या वेळेस मी साईडवर काम करत असते आणि काम करत असताना मी पोलवरती जर काही दुरुस्त करण्यासाठी जर पोलवर चढले तर पोलवर काम करत असताना जर म्हणजे पुरुषांनी जर रस्त्यावरचे जर सगळ्या पुरुषांनी जर पाहिलं की एक लेडीज पोलवरती चढली आणि काम करती, तर हे सगळे आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहतात आणि ते म्हणतात की हिला कसं सगळं जमतं। मी महिलांना एक सांगू इच्छिते की तुम्ही शेतीकडे न लक्ष देता शिक्षणावर पूर्ण भर द्यावा आणि शिक्षणावर पूर्ण भर देऊन स्वतःच्या पायावरती उभं राहावे आणि स्वतःचं करिअर पूर्ण घडवावे, असं मी सर्व महिलांना सांगू इच्छिते। आमच्याशी जोडून राहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।